ये तीनों चालू का है सब लगा ले बोल चार चार बंटी एक बबली ए संदीप बोलो तो यस मसरूळ पोलीस स्टेशन येथे 19 तारखेला गुन्हेगारक औषध देऊन लुटमार केल्याचा एक गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या तपासात हकीकत अशी आहे, 12 तारखेला फिर्यादी बापू सुरवशी हा सुरत येथे जात असताना एका महिलेने सुरत जायचे आहे असे सांगून ती त्याच्यासोबत आली। पुढे गेल्यावर तिने तिच्या साथीदाराला सोबत घेतलंय, आणखी वणीच्या पुढे गेल्यावर देवाचा प्रसाद आहे असं म्हणून पेढा खायला दिला, त्यात फिर्यादी बेशुद्ध झाला। आरोपींनी त्याच्या अंगावरचं सोनं घड्याळ आणि गाडी घेऊन फरार झाले। 3 दिवसानंतर जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो सुरत येथे हॉस्पिटलमध्ये होता। त्यानंतर तो इकडे आपल्याकडे आला आणि त्यात तो गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 येथील अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपास केला। तर त्या तपासात सदर गुन्हा हा एका ती महिला आणि त्याच्यासोबतचे 4 साथीदार असे निष्पन्न झालेत। आपण त्या सर्वांना अटक केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडून आपल्या गुन्ह्यातील गाडीबरोबरच इतर 2 गाड्या ताब्यात घेतलेले आहेत। यांनी आतापर्यंत आपल्याला अशी माहिती मिळाली की ह्या गुन्ह्यासोबत इतरही 3 गुन्हे केलेले आहेत आणि त्यासोबत 42 ग्रॅम सोनं, घड्याळ, मोबाईल असं सामानही जप्त केलेलं आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत, उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी आहे। आडगावला एक गुन्हा दाखल आहे, तर गेल्या महिन्यात आडगावला एक गुन्हा दाखल तो गुन्हा त्यांनी केलेला आहे। त्याचबरोबर ती एक गाडी जी आहे ती पालघर जिल्ह्यातील कासा या ठिकाणाहून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्याचबरोबर औरंगाबाद वाळुंज येथेही त्यांनी एक गुन्हा केलेला आहे, त्यातील गाडीही आपण जप्त केलेली आहे।